याला जपा. हे बाई काही लोक होते त्यांचे 10 कारखाने आहेत, 12 बँक आहेत, 25 कॉलेज आहेत, ते गेल्यावर एवढा कारभार कोण पाहिजे. ते जावा ही लोकांची इच्छा आहे. लोकांना तुमचं काही घेणं नाही. बरेच लोक म्हणते आमच्यावर समाज प्रेम बिम करतो, तू पागल आहे. लोक बापाला उचलून आपटी देतो हो कहाला प्रेम करतो. काही पोर म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाणी झालं, ती फक्त तुझं ATM मोकळं करते, प्रेम करेल. मी पागल आहे का ती? एका मूर्ख पोरीनं यावं आपलं ATM मोकळं करावं, त्याला आपण प्रेम म्हणावं, याच्यापेक्षा नालायकपणा काय आहे. नाही प्रियशी नाही, प्रियकर नाही, काहीच नाही, बायका नाही, पोरणे आपले तिघ जणच, आई वडील संतन भगवंत. ज्ञानोबर आहे आपले, तुकोबर आहे आपले, आणि कटेवर हात ठेवणारा पांडुरंग आपला, बाकी सगळी टोळी लबाड. नाही हे चालणारच नाही, हे नाही हो नाही. काही लोक म्हणतात मला लोक मानित्या. मेंदू चेक कर, चार आणि खलास झाले तुझे. कोण सांगितलं तुला मानित? लोक फक्त तोंडावर गोड बोलतात. वाक्य लिहून ठेवा, जी लोक तुमच्या तोंडावर अतिशय चांगलं बोलतात तीच तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला नाव ठेवतात. तुम्ही लोकांच्या बळी पडू नका. आपले काही काही लोक तोंडावर आपल्याला फार वा 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 वा, आपण नुसतं बाजून जरी सांगलो त्याचं काय खरंय? पागल येते. हो जी बाई आपल्या घरात चहा पिते तीच आपल्या घरातली माहिती शेजारच्या बाईला सांगते. कुणाच्या घरी चहा पेन सुद्धा पाप झालंय. आमच्यासारखा कोणाच्या घरी चहाला गेला तर लगेच त्याचा लोक फोटो काढून घेतात, लगेच व्हायरल. बाबा आमच्या घरी चहाला आलता, राखेल पेलेलं बरं यांच्या घरी चहा. एक घोट पाहिजे त्यात ना की व्हॉट्सअपला काळजी त्यात महाराष्ट्रभर एकच घोट, त्याच्यातही दूध नाही पण येळभर व्हॉट्सअपला. बाबा आमच्या घरी आलता, वड्याला झोपा यांचा चहा घेऊन. शिळीला बकरू झालं व्हॉट्सअपला, कोंबडीनं अंड घातलं व्हॉट्सअप, शिळीला बकरू झालं त्या बकऱ्याचा फोटो लगेच नवीन पाहुणा. म्हातारी येडवणी करायला लागली, म्हातारी मागला धरी त्यात गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. मग दुसरी कर असा येडवणी काय कर? लोक फक्त भरमिष्ठ झाल्यासारखी वागतात. याला सांभाळा, याला चार रोग आहेत एका मिनिटात. कॅन्सर 1, पॅरालिसिस 2, अटॅक 3, ब्रेन ट्युमर 4, आणि पाचवा रोग आहे अपघात. आणि आज सगळे मृत्यू जवळजवळ अपघातन अटॅक, अपघातन अटॅक. आणि अपघाताला तीनच कारण, 1 दारू, 2 स्पीड, आणि 3 वाहन चालवताना मोबाईलचा वापर. शिकलेला आखली नाही, कानात मोबाईल गेलं येड्या बाबडी दोन्ही बॉल सटाकली. आणि दारू 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 न पिणं हा सध्या कमीपणा झालाय. जी माणसं दारू पित नाहीत त्याला लोक म्हणते जीवनातला आनंद लुटता आला नाही. 100 मध्ये 90 लोक दारू पितात, तुमचं काय मध्ये? आणि तरुण पोरांमध्ये 100 मध्ये 94 पोरं दारू पितात. दारू दारू 24 आणि 25 वर्षाच्या पोरांचे लिव्हर खराब झाले. बोलायचं नाही कोणी, बोलायचं नाही कोणी, दारूला बोलायचं नाही. बापाने खांदा द्यायच्या पोरांना कोणी बोलायचं नाही. आईनं पोराच्या मौतीला जायचं कोणी बोलायचं नाही. विधवा झालेल्या बाईनं तोंड झोडू झोडू रडायचं कोणी बोलायचं नाही. लग्नाच्या अगोदर पोरग मेलं तर त्याचा काय एवढा खेद नाही, पण लग्नानंतरचा मृत्यू कोणी नाही. एवढी एवढी पोरं कोठरी पिता 17 कोठर हणताय मिश उठेल नाही असं एवढी एवढं कब्र भांडल कोठर हंती द्यावलात. मोटरसायकल चाललं तर कुत्री आला हणताय. पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढते, आणि आम्हाला पाहिलं का खाकरा टाकीत आहे मुळ्या त्याचा कोंबदुख होतो ना त्याचा. आम्हाला पाहिलं का हसण्यावरी गोष्टी नेऊ नका. महिला मंडळी ए या 4 वर्षामध्ये या 4 वर्ष एबरे या 4 वर्षात तरुण मनामध्ये जर एखादा माणूस मरण पावला आणि त्याचं प्रेत जर अंगुळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लहानाली पोरं उडी हणतात. काय माहित त्यांना माझा बाप मेला, काय माहित त्या पोरांना की माझी आई विधवा झाली, आणि काय माहित त्या पोरला की मला माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय. ती पोर आईला विचारतात आई माझ्या बाबाला लोक का गोळ घालतात का, काय उत्तर आहे तुमच्याकडे?
आजी फक्त भीतीला धडकी घेते आणि डोक्याच्या पदराने डोळे पुसून रडते. आणि प्रेत जेव्हा रस्त्याने घेऊन जातात ना तेव्हा ती पोरं विचारतात, आई माझ्या बाबाला लोकांनी बांधून कुणच चालवलं का? आई कुणच चालवलं? आई तू झोडतेय. प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती लहानाली पोरं हसतात. तर आईला विचारतात, आई काय केलत का माझ्या बाबाने? माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी पेटवलं. पेटवलं आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी काय केलत? आजी पदर डोळ्याला लावून डलजसा रडते आणि म्हणते, तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ती पोरग सगळ्यांना सांगत, माझा बाबा देवा घरी गेला. शाळेत गेल्यावर पोरं म्हणतात, तू काल आला नाही रे, माझा बाबा देवा घरी गेलाय. लघवीला सुटली की सगळी पोरं ग्राउंड मध्ये उडे हाणतात आणि ते पोरग शाळेच्या पायरीवर बसत. पोरं त्याला म्हणतात, तू काय खेळत नाही? अरे माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही, माझ्या पोटात अन्न नाहीये ना, मी उभा राहिलो की चक्कर येते म्हणून मी खेळत नाही रे, खेळत नाही. त्याला मोठ्याली पोरं म्हणतात, ए त्याला मोठ्याली पोरं म्हणतात, तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय तुझा बाबा. आता तुला आयुष्यात परत कधी बाबा मिळणार नाही. ते पोरग घरी येताना आईला म्हणतात, मेलाय माझा बाप. धाडकन आईला चक्कर येते, हसण्यावरी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षात 5 वर्षाची पोरं बापाच्या दाव्याला आहेत, तुमचं काय मत आहे? बोलू नका मला परत. घोडा लावा, तोंडावा लावा. मी घोडे खायला जन्माला रे, माझा विषय सोडा. पण 5 वर्षाचं पोरग बापाच्या दाव्याला हजर आहे, काय त्याच्या आयुष्याचा विचार आहे? तुम्ही विचार करा, करा विचार. कोण सांभाळत? अरे आपल्याला आपल्या सांभाळीनात. आपण ज्यांच्यासाठी संसार केला ना, ते आपल्याला सांभाळीन, त्याला कोण सांभाळेल? कोण बाबा? हे पोरग तर 5 वर्षाचं आहे महिला मंडळ, पण दुसरं पोरग आहे ना 1.5 वर्षाचं आहे, आईच्या स्तनातलं दूध पितय आणि पुढं बापाचा पिंड पडतोय, दाव्याला पिंड पडतोय पुढं. आणि ते पोरग आईच्या स्तनातलं दूध पितय आणि एक बाई त्या पोराला स्तनापासून बाजूला करते आणि बापाच्या बापाच्या पिंडाला तीळ व्हायला नेते. ते लहान पोराचा हात किती एवढा आहे? 1.5 वर्षाच्या पोराच्या हातात पाणी घेतलं जात आणि ते भातावर उतरत आणि भात पाहिला की ते पोरग हसत. ही मालिका नाहीये, ही भाषण नाहीये, ही आज माझ्यासमोर कीर्तनाला बसलेल्या 25% दारुड्यांच्या घरातली चित्र आहेत. जर कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लय वाईट बोलला, त्याला परत पारेला कधी बोलवायचं नाही. त्याला फक्त एकच चॅलेंज आपलं, फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय म्हणतो. एका विधवा मुलीचा बाप व्हा, एका विधवा मुलीचा भाऊ व्हा. महिला मंडळ, विधवा मुलगी जर घरात असली ना तर त्या मुलीचा बाप 15 वर्ष आपाप लवकर मरतो, आजार न करता. तो फक्त कुणामुळे जिवंत असतो? कुणामुळे? मुलीसाठी. तो जेव्हा जेव्हा मुलीकडे पाहतो ना तेव्हा तो एकच विचार करतो, मी आहे म्हणून माझ्या मुलीच्या अंगाला कपडे चप्पल आहे, मी नसेल माझ्या मुलीला कोणी पाहणार नाही. एक बहिणी गेले, एक मेहुणा गेल्यानंतर फक्त भाचा सांभाळून पहा. सांभाळाल? सांभाळाल? भाचा मलाय, भाचा तुम्हाला, बहीण मलाय, बहीण तुम्हाला, मुलगा मलाय, मुलगा तुम्हाला, मुलगी मलाय, मुलगी तुम्हाला, मी तुमच्या मुलासारखा आहे. सांभाळाल? अरे आपली बायको आपल्या बापाला सांभाळली नाही, शिकून दिली नाही, बहिणीच्या पोराला सांभाळेल? 2 मिनिटं चिंतन करा ना, 2 मिनिटं फक्त एकटे मोबाईल बंद कर रे, 2 मिनिटं फक्त चिंतन करा. आणि एक भाचा तुमचा, बाई त्याचा बाप गेलाय, तुम्ही त्याला किती दिवस सांभाळू शकता? दिवाळीला आलेल्या भाच्याला लोक तिसऱ्या दिवशी स्टँडवर नेऊन घालतात. शाळा सुरू होणार तुही तुझा, ती म्हणतात अजून 15 दिवस, अजून तरी जाय तू, कोण सांभाळे तू कोणाला? शरपंजरी भीष्म पडला कोणी सोडवला नाही, रणात रावण मेला कोणी सोडवला नाही, कृष्णाच्या पायाला पारद्याचा बाण लागला कोणी सोडवला नाही, तुम्हाला कोण सोडेल? कोण सोडेल? थरथरणार राजराजाचा मुलगा होता राजा दशरथ, पुत्र शोकाने खाटावर तरफडून मेला, तर ब्रह्मांड नायकाचा बाप कोणी सोडवला नाही. तुम्ही काय बंद पडलेल डेअरीचा चेअरमन आहे तू? तू कोण आहे? तो तर राजराजाचा मुलगा होता, राम वनवासाला गेला तर दशरथ पुत्र शोकाने मेला, कुणी सोडवलेले तुम्हाला कोण सोडेल?
कोण सोडवेल? ब्रह्मांड नायकाची पोरगी सुद्धा साडी काढून वल्कलेने सून वनवासाला गेली आणि ती नवऱ्याने सोडून दिली तर तिच्या पोटी जन्माला आलेली मुलं सुद्धा बापावर विरोधात उठली. रामाची दोन्ही पोरं बापाच्या विरोधात उठली होती. तुम्ही कोण कोण? आणि ती पोरं बापाला म्हणत होती माझी आई ज्याने सोडून दिली त्याचं काय, त्याच तो कोण आहे, त्याची गाठ घ्यायला शीत म्हणली धनुष मारू नका तुमचा बाप यार. ही परिस्थिती रामावर आलती. तुमच्याकडे काय दोन दहावे तीन पंप म्हणजे श्रीमंती का? तीन दहावे दोन पंप बाद सहा बार म्हणजे तुम्ही श्रीमंत समजता का स्वतःला? पाच सहा कंपन्या दहा बारा पतसंस्था दोन चार कॉलेज तुम्ही श्रीमंत समजता? लंका सोन्याची होती ते रानात मिळालं तुझ्याकडे काय? तो आता हप्त्यावरचा जी शिपी आहे त्याची लंका सोन्याची होती महाराज. लंका अख्खी लंका त्याची सप्तकोटी घरे कांचनाची होती. सात लक्ष तुशी काशीची होती आणि पुरी लंका सोन्याची होती. तुझ्याकडे सहा धाबे नऊ पंप एका तरबार तू श्रीमंत आहे श्रीमंत आणि तू स्वतःला आकडतो आणि बुट्या घालून आरतीला उभा राहतो म्हणजे तुलाही साध आहे. अरे तो एवढा श्रीमंत होता तरी शंकराला प्रसंग करून त्यानं आत्मलिंग आणलं. तू 40 वर्षाचा झाला तुला अजून गणपतीची आरती येईन तू श्रीमंत आहे. तो त्याची लंका सोन्याची होती. पण महाराज जगातला खरा शिवभक्त कट्टर रावण होता. आत्मलिंग त्यानं शंकराकडून घेतलं आणि तूला गणपतीची आरती येईन आणि तू म्हणतो मला गणपतीचा अध्यक्ष करा. अरे बाबा मी श्रीमंत आहे. अरे काय उत्तर आहे तरी माझं हे काय हे काय? लंका सोन्याची मिळालं ते मिळालं म्हणजे फुकाट नाही मिळालं. राजा जनकानं सोयेवर मांडलं होतं महिला म्हणलं पुरी मुलीचं लग्न बाप जमवायचा. आता बापालाच व्हॉट्सअपला कळलं गुड्डी गेली काय ती आय. आणि त्या पूर इथे इतक्या बिंडोक झाल्या त्या दोन चार वर्षात. पुरी चांगल्या पोरानो प्रेमच करीनो. पुरीने नुसता भंगार पोरानो तडाखा उठवलाय. MPSC UPSC डॉक्टर इंजिनियर CA अशा पोरानो पुरी प्रेम करीत नाही. आणि त्या पोरांनाही पुरी जनादी लागायला पुरीने नुसता भंगार पोरानं तडाखा उठवलाय. सध्या गालात हसला मिशा बिशा काढल्या दोन चार इंग्रजी वाक्य बोलला भारी मोबाईल खेळला हिला बॅलन्स टाकून दिला ही त्याच्या प्रेमात पडली. आणि पोर काम काय करतोय? हिरीवरच्या मोटरी चोरीत आहे पाईपलाईन खोलीत आहे नट चोरीत आहे. पोलिसानं धरलं तर तीन मोटरसायकली सापडल्या त्याच्याकडे. आणि ती त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय काय नट पा ती तुझ्या डोळ्यात पुरी झाल्यात भंगार. कोणत्याही पोराच्या नादी लागायचं ना आयुष्य. 80% पुरी प्रेम प्रकरणात फेल गेल्या. फेल बंगल्यावाला सोडायचा आणि नोकर पळून न्यायचा. मालक सोडायचा आणि ड्रायव्हर प्रेम करायचं. काय कुणावर आहे प्रेम? भंगार भंगार कार्ट दिसलं थोडं स्माईल केलं गालात हसलं दोन चार इंग्रजी वाक्य बोललं दुसऱ्याच्या मोटरसायकलला पेट्रोल टाकून हिंडायला लागलं बी लागली पोर मूर्खासारखं. आणि पुरी नाकलीच नाही कोणत्या भांगार पोराच्या नाही लायचं हे काय म्हणा. आम्ही एका वर्गात होतो काय येतं गाजर त्याला. आणि ही पडली त्याच्या प्रेमात भंगार. आणि मग ते बेवडं पोलिसांनी धरून नेलं बसली थोबड वासून नाही सांगण्यात मजा नाही राहिली याडपाट नाही. आणि कोणाचा पोर का कोणा त्या फोनमुळं पुरींचं वाटवलं झालं सर मूर्ख पुरी झाल्या तितक्या मला तळतळी ती. आता काय सांगू तुम्हाला माझे दिवस खराब आहेत. मी खरं बोलण्यापाई मी आयुष्यातून उठायची वेळ आली. पण इलाज नाही मला कळच निघत नाही. जाऊ दे काय राहिले आपले थोडे दिवस एक दोन वर्ष राहिले खरं बोलूनच मारावा. पोरीनो आकली धरा धरा मुलगी मला आहे. तुम्ही पोराशी दुसती इंस्टाग्राम वर करता पोराशी दुसती व्हॉट्सअपवर करता. तुम्ही पाहिलंय का पोरग पोरांचा दुष्काळ आहे का?
तुम्हाला आकली आहे का काही? व्हॉट्सअपवर आणि इंस्टाग्रामवर पोराशी दुस्ती करायची, त्या पोरानं हिला फोन करायचा, तुझा फोटो पाठव, हिनं मूर्खासारखा लगेच पाठवायचा, फोटो पाठवायचा, त्यानं म्हणायचं तुम्हाला इथं भेटायला ये, हिनं लगेच थोबाडवाशीत भेटायला जायचं, ते त्यांचं प्रेम झालं, ईश्वरासारख्या बापाला उशीमध्ये मुंडकं गुतून रडायला लावायचं आणि भंगार भंगार पोरांच्या प्रेमात पडायचं, पुरी भुलवणे अशी एक टोळी तयार झाली मला. कोणत्या तरी एखाद्या पुरीशी बोलायचं, तिचा ए बोलताना तिचा फोटो काढून घ्यायचा, फोटो काढून घ्यायचा आणि तुला लगेच व्हायरल करायचा, तुझा फोटो माझ्याकडे आहे, आय लव्ह यू, थोडस ताण द्यायचा. आणि आपले पुरी काय करतात महाराज, तुमची माझी बाप शाळेतून काढून घेईल म्हणून पुरी होणारा त्रास बापाला सांगत नाही. पुरीनं तुमच्या पाया पडतो, मुलगी मला आहे, तुम्हाला होणारा त्रास हा तुम्ही संध्याकाळी आई बापाला सांगितलाच पाहिजे. सांगित सांगू ना, तुमची पोरानं छेड काढली सांगून टाका, तुमच्यावर एखाद्याने टॉन मारला सांगून टाका. तुम्ही मूर्खासारख्या सहन करता, तुम्ही का करता, तुमचा अभ्यास आम्ही केला, तुमचं असं म्हणणं राहतं, मी जर सांगितलं तर माझा बाप शाळेतून मला काढून घेईन आणि मुलीची शिकण्याची इच्छा राहते, मग माझ्या पायावर दगड पाडून गेल्यापेक्षा मी थोडं सहन केलं तरी चालेल असा मुलगी विचार करते. त्याचा फायदा ही नालायक घेतात. चांगल्यांच्या पोरी डॅमेज करणं अशी एक टोळी तयार झाली. त्याच्याकडे 5-6 लाख रुपये मागायचे, बापानं इज्जतीसाठी देऊन टाकायचे, यांनी पोरी किडनॅप करायच्या, अशी एक टोळी तयार झाली. काय मत आहे तुमचं? हे मोबाईलवाले हाणलेच पाहिजे. ध्यानात राहिलं का? ए पुरी हो, नवरदेवाला हळद लागली, नवरी पळून गेली, म्हणजे कोणता न्याय हा? नवरदेव पिवळं झालं, नवरी काय? महिला म्हणलं आता लबाड बोलू नका, शनिवारी आज लक्ष्मी अशी वेळ आहे, माझं जाऊ द्या. खरं सांगा, तुमची पोरगी पोराच्या प्रेमात पडेल तुम्हाला माहित नाही? पाच मिनिटं थांबवतो मी, खरं बोला, घ्याबर पांडुरंगा शपथ, माहित नाही? नाही नाही, आपल्या पोरीच्या मोबाईलमध्ये बॅलन्स कुठून येतो? आपली पोरगी रविवारी शाळेत जाते, माहित नाही तुम्हाला? बिगर दफ्तराचे क्लास भरतात, माहित नाही? आपल्या पोरीला एसटीचा पास काढून दिलं, तिनं 8 दिवस झाले पंचच करेल नाही, मग पोरगी विमानानं शाळेत उतरती का? काय पोरगी पळून गेल्या आई म्हणते मला अंदाज आलता, मग तू काय ध्यानाला बसली होती का? आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराच्या गाडीवर डोंगराला दिसली, आई म्हणते तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय, ती पर्यावरणाचा अभ्यास करते, माहित नाही आई, माहित नाही, माहित नाही. 80% पोरी इंद्रिकरला श्रेय देते, 80% कामी प्रेम करू नये, त्याला लफडं करू, त्याला काय करायचं, त्याच्या काय बापाचं जात माया, प्यार क्या चीज है इंद्रिकर को क्या मालूम है, प्यार तो अंधा होता है, इंद्रिकर ने तो प्यार किया ही नहीं, फिर मारो झक. बंगल्यातून पुरी पडून गेलं तर कांदी लावायच्या टोळीच्या मुकादम झाले. प्यार क्या होता है तो रोप उपटता है, उपटो आता का? प्यार क्या होता है तर शिंगळे निवडताय, निवडू आता काय? प्यार क्या होता है तर कांद्याचं उरेल औषध पिताय, पिओ, आम्ही आहे दहाव्याला. फक्त महिला म्हणलं खरं सांगा, मी तुमच्या मुलासारखा आहे, हा विनोद आहे, हा टाइमपास आहे, फक्त तुम्हाला राग का येईल खरं आहे म्हणून. तुम खरं आहे का खोटं एवढं सांगा. पुरी फापल्या पार फापल्या नाही, 25% पुरीनी स्वतःचे बाप पोलीस स्टेशन पर्यंत नेलेत. पुरीनी पोरगी पळून गेली तर बाप ढसढसा रडला, रात्रभर उशीमध्ये मुंडक गुतून रडला, आणि सकाळी पोलिसाच्या जाऊन पाया पडला, माझी मुलगी मला सापडून द्या, ती माझा प्राण आहे, तुमची पाहिजे तेवढे पैसे घ्या, पण माझी मुलगी मला. आणि पोलिसाच्या डोळ्यात पाणी आलो, पोलिसाच्या डोळ्यात पाणी आलं, त्याने त्या बापाचे डोळे पुसले, सांगितलं असं करू नका, तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा, मी जीवाचं रान करेल, पण तुमची मुलगी नक्की
आणून दे. त्याने जीवाचं रान केलं, ती पोरगान पोरगी आणून पोलिसापुढे उभी केली. तो बाप पोलिसाला ढसढसा रडला आणि तो बाप पोलिसाला म्हणला, सांगो माझ्या मुलीला मी काही करायला तयार आहे, फक्त त्या पोराचा नाच सोडायला सांगा. मी माझ्या काळ्या आईचा व्यवहार करील, पण माझी इज्जत वाचवा, हे बाप म्हणतोय. ऐकतय कोण? स्वतःची पोरगी. आणि तीच पोरगी पोलिसाला म्हणते, तू प्रेम केलंय कधी? तुला कळतंय काही? त्या मुलाचं माझं नवीपासून प्रेम आहे, माझा बाप माझा दुश्मन आहे. माग फिरला उशीमध्ये मुंडक गुतून ढसढसा रडला आणि मुलीचं लग्न करून दिलं. मुलगी निघून गेली, महिन्याभरात बाप मेला. शहाणी माणसं मरण पत्करतात, अपमान पत्करत नाहीत. आम्ही कुठे चाललोय? कुठे चाललोय आम्ही? आम्ही चाललोय कुठं? नुसती कीर्तनं काय ऐकत महाराज? जरा बदल होणं काळाची. लोकांना राग येतोय, येऊ द्या, त्याला पर्याय नाही. हे बा, थोडाफार तुम्हाला राग आला तरी चालेल, पण आपल्या माणसांना आपल्या माणसाने बोललं पाहिजे. नका करू Ah!
सगळे गुतलो याचं एकमेव कारण ते एक म्हातारी आहे. आणि तुम्हाला एक वाक्य सांगा, परमार्थ कळायला माणसाचा लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं. तुमचं डोकंच बंद झालं. मी म्हणूच पहिल्यांदा सांगितलं बारीक काय केलं, माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मारावा. उत्तर ऐका, ए माया नावाची म्हातारी मारावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा. आणि ती माया नावाची म्हातारी तुम्हाला आणि मला गुथून मारती याच्यावर तुमचं मत काय? ती म्हातारी कोण आहे? माया. कोण आहे? माया. तुम्ही मी कशात गुंतलोय? माया. मग आता आपल्याला म्हातारीची अडचण झाली ना, भजन करता येत नाही. बरं, म्हातारी आपण लगेच मारली असती इथल्या इथं कीर्तनातच, ती राहती कुठं हेच माहीत नाही. आणि त्या म्हातारीचं नाव नेमकं बोला पटकन, माया. आणि तुम्ही मी सगळे कशात गुंतले? मायात. नाही तर कोणाचा कोणाशी काही संबंध नाही, पण ते गुतून गेलो आपण. गुतून कशात? मायात. आता म्हातारी मारली असती, पण खरं सांगा महिला म्हणलं, तुम्हाला किती दुःख असलं तुम्ही कोणाजवळ सांगत्या? मैत्रिणीजवळ सगळं. माता या म्हातारीला एक मैत्रीण आहे, तिची गाठ घेतली पाहिजे ना. तिच्या मैत्रिणीचं नाव आहे इच्छा. फिरलं बरं का आपण. म्हातारी कोण आहे? माया. आणि त्या माया नावाच्या म्हातारीची मैत्रीण इच्छा. आणि ती म्हातारी सगळं जाऊन तिच्या बशी मुकती आणि ती याला काम दाखवती. कोण? इच्छा. आता ती गंमत अशी आहे, माझा पप्या सुखी व्हावा म्हणून मला भावाची करावा अशी माझी हा इच्छा आहे. जी न केली तिचा कार्यक्रमच झाला. आता इथं दोन तीन जणी करेल, वासनात नाही राहिली त्यांना. ऐका, आता ती म्हातारी तर काय आपल्याच्यानं मरत नाही, पण म्हातारी तकलीफ केल्याशिवाय राहत नाही. आता म्हातारी आपण लगेच मारू, पण ती सगळं आनंद कोणाला सांगणार आहे? आता मैत्रिणीला. तिच्या मैत्रिणीचं काय आहे? इच्छा. आता ती इच्छा अशी गंमत आहे, म्हातारी तर आताच आहे, पण ती इच्छा कुठं नेऊन घालते आपल्याला याच कळानं. पार वावर नांगरीत नांगरीत अख्ख्या वावर नांगरे पोत नाही बुजी इच्छा काय करीत. बांधव बैल आला इच्छा एका बैलाला लगेच बांधव चढित कोर 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 इच्छा. आता गंमत अशी झाली, म्हातारी कोण आहे? गेलं बंबल माया. तिची मैत्रीण कोण आहे? इच्छा. आता त्या इच्छेला एक प्रिय करे आणि प्रिय करे त्या इच्छेला एक प्रिय करे त्या प्रियकराचं प्रियकर प्रियकर प्रियशीच ऐकतो असं म्हणतात. आता गंमत अशी झाली, तिच्या प्रियकराचं नाव आहे मन. साखळी बाबर. आता मन कुणावर प्रेम करतंय? ईश्वर. पण घोटाळा असा झालाय, ती आहे कुमारिका. कोण? इच्छा. आणि हा पट्टे आहे नपुसक. कोण? मन. आता मन हे नपुसक असल्यामुळं काही जरी झालं तर हिला बाळ होणार नाही, म्हणजे ही आयुष्यभर काय कुमारी. मी बोलत नाही, सातवा अध्याय बोलतोय. इच्छा ही कुमारी झाली कामाते तारुण्य आली. इच्छेला तरुण पण आलंय, पण तिची कामाची शांती करणारा पट्ट्या नपुसक आहे, म्हणून तिला कधी बाळ होणार नाही. आता तिला बाळ होणार नाही, पण तिला काम आहे. आणि ती हिला नादी लावते. कोणला? मायेला. आणि माया तिचं पूर्ण ऐकते. कोणाचं? इच्छेच. मग आता इच्छा हा विषय थोडा बाजूला ठेवू, कारण ती ऐकण्याच्या स्थितीत नाही. कारण ती कोणच्या अंडर आहे? मनाच्या. हा. आणि तो पठ्या नपुसके त्याला शिकवण्यात काही. ते इथं जरी बसलं तरी दिंडी जाऊन येते. ते काय एवढं सोपं आहे का? आता तुम्ही एवढं जरी बसल्या नाही इथं तरी जाऊन आलं घरी टोपल्याजवळ. चपत्या झाकेले का? बकरं डाळलेत का? कोंबड्यांना अंडे आलेत का? ते त्याच्या नादीच लागायचं नाही. मग आता ह्या दोघांच्या नादी लागायचा विषय सोडून देऊ आपण. का? मन काय आपल्याच्या नाकळत नाही. आणि मनाच्या पुढं ती बाई जात नाही. कोण? इच्छा. मग आता शिल्लक कोण राहिली? माया, म्हणजे म्हातारी. मग त्या म्हातारीला मारणं थोडं सोपं आहे. हे दोघांपेक्षा एक बरी ना. हे तर दोघं खतरनाकच आहे. मन आहे बिन इच्छा आहे. मग आपण म्हातारी मारायचं औषध सापडू. आपल्याकडं औषध आहे. म्हातारीला औषध पाजलं का? म्हातारी
مارنا بازو ناوشد گل گلا وازتی تال 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 گل म्हातारी मेली कारण म्हातारी घाबरत कशाला होती बसणाला आपण काय केलं भजन भजन केल्यामुळे म्हातारी मेली कारण मायेला सगळ्यात जास्त भीती बसण्याची कारण भजन आता हे 22 दिवस आहे ना म्हातारी मेल्यामुळेच एवढे माऊली सोळ्यात उड्या आणतात कारण त्यांच्या डोक्यात रात्रंदिवस काय भजन आणि कधी ध्यानात ठेवायचं मला देवापेक्षा संतांची कृपा लवकर झाली पाहिजे सगळी लोक भेटायला कोण नसाली पण विठ्ठला
आणि भजन कोणचं करतात? माऊली. सगळे लोक कुठे झाले? पंढरंगात भेटायला. पंढरंग म्हणजे विठ्ठल. कुठे येतो? पंढरपूरला. सगळे लोक चालले कुठं? पंढरपूरला. कोणाला भेटायला? पंढरंगाला. आणि भजन कोणचं करतात? ज्ञानबा तुकोबाचं. का? त्या दोघांचं भजन केल्याशिवाय तो पठ्ठ्या भेटत नाही. कारण देव संतांशिवाय भेटू शकत नाही. म्हणून मस्त रस्त्यानं म्हणत जायचं माऊलीनं, भेटायचं पांडुरंगाला. रस्त्यानं म्हणत जायचं तुकाराम महाराज, भेटायचं पांडुरंगाला. आता म्हातारी मेली, म्हातारीचा विषय संपला. आता आपण मोकळे झालो. आपल्याला पोरगा झाला. कोणता? बोध. आणि बोध नावाचा पोरगा करायला लग्न करायची गरज पडली नाही. मुलगा झाला. आणि मला लग्न न करता चार मुलं झाली. कोणती झाली? बोला. ज्ञानराज माझी, योगेशची माऊली, साधकाचा माय बाप, ज्ञानाबाई माझी, अनाथाची माय, आणि वेदशास्त्र देती ग्वाही. पहिला मुलगा मला वेद झाला, दुसरा मुलगा मला योग झाला, तिसरा मुलगा मला साधक झाला, आणि चौथा मुलगा मला अनाथ झाला. पहिल्यासाठी मी अमृत अनुभव लिहिला, दुसऱ्यासाठी मी चांगदेवपासाठी लिहिली, तिसऱ्यासाठी मी ज्ञानेश्वरी लिहिली, आणि चौथ्यासाठी मी हरिपाठ लिहिला. आणि हरिपाठ हा माझा चौथा मुलगा आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातल्या 16व्या नंबरचा आहे. कोण तपास करते एवढा? या गायक वादकांनी हरिपाठाचा ऑर्केस्ट्रा केला. ऑर्केस्ट्रा अशी नीट करून टाकली पाहिजे. नीट गाण्याच्या चालू लावू लावू नाचा त्यात. विठोबा रखमाईला जरूर नाचा. आता आपण आनंद घेतला का नाही? हा आनंद घेतला. विठोबा रखमाईला तुम्ही जरूर नाचा. रामकृष्ण हरीला जरूर नाचा. ज्ञानेश्वर माऊलीला लागल तेवढं नाचा. पण 27 अभंग हरिपाठाचे शांत म्हटले पाहिजे. 27 अभंगाला नाचायचं नाही. का? का? 27 अभंग हे वारकरी संप्रदायाचं सूत्र आहे. सूत्र तुम्हाला पुढे सांग का? अख्खे ग्रंथच हरिपाठा होय. तुम्ही रामायण पाठ करा नंतर काशीखंड पाठ करा, तिकडे झक मारा. हरिपाठाच्या बाहेर उत्तर नाही. कोणताही ग्रंथ काढा, चला त्याचं उत्तर. अख्खे लोक शिवपुराण वाची द्या. आमच्याकडे एकच उत्तर आहे, हरी हरी हरी. हाखे लोक म्हणले रामायण केलं तर शरीर पवित्र होतं. आमच्याकडे एकच उत्तर आहे, नित्य नेम नामी लक्ष्मी वल्लव, हरिपाठ कीर्ती पवित्रची होय. काय डोक्याला ताण करीत बस. आणि संस्था काढणारे सुद्धा देणार ठेवा. पोरांना 12वी नाद द्याय नंतर शिकवा. पहिले हरिपाठ शिकवा. हरिपाठ कीर्तन करायला येईन. एवढी वाईट परिस्थिती आहे. बरं मी बोललो का? हाय घोडा खा.